10,000 किलोमीटर मुख्यमंत्री सड़क योजनेचा दुसरा टप्पा घेण्याचे मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। मी आशुतोषजी काळे यांना सांगेन की आपल्या तालुक्यातील जी ग्रामीण रस्ते असतील त्या मुख्यमंत्री सड़क योजनेमध्ये निश्चितपणे चांगला निधी आम्ही देऊ। आज कोपरगाव गावामधील पोलीस स्टेशनच्या सुंदर इमारतीचं उद्घाटन, जे नवीन बस स्थानकाचं नूतनीकरण केलं आहे त्याचं उद्घाटन, पंचायत समितीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन, कर्मवीर कैलासवासी शंकररावजी काळे साहेबांच्या पूर्णाकृती पत्राचं अनावरण, या संयुक्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आमदार अजितदादा पवार, या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख नेते राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार सुजय विखे, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार सुधीरजी तांबे साहेब, माजी आमदार पांडुरंगजी अभंग, माजी आमदार दादाभाऊ करमणकर, भाऊसाहेब चिकटगावकर, भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले पाटील, राजेशताई घुले पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शासकीय अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यासपीठावर तिन्ही पक्षाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमाचे सर्व संयोजक, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने फार मोठ्या या उन्हामध्ये उपस्थित असलेले नागरिक, बंधू भगिनी, सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज आपले लाडके आमदार आशुतोषजी काळे यांनी अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये ज्याचा उल्लेख मगाशी केला, या चारही कार्यक्रमाचं उद्घाटन या निमित्ताने दादांच्या हस्ते झालेलं आहे। असे कोपरगाव पंचायत समितीचा जवळजवळ 5 कोटी खर्च करून नवीन प्रशासकीय इमारत आपण अतिशय उत्कृष्ट बांधलेली आहे। सध्या या पंचायत समितीमध्ये जरी प्रशासक जरी असला तरी आमदार आणि त्यावेळचे पंचायत समिती सभापती आणि सदस्यांनी या इमारतीसाठी जो पाठपुरावा केला, आणि मला अतिशय आनंद आहे या विभागाचा मंत्री म्हणून याला निधी देण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि एक सुंदर इमारत या पंचायत समितीची आज आपण इथं उभी केलेली आहे। आपल्याला आठवत असेल की 2019-20, 2021-22 या 2-3 वर्षामध्ये आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या या महामारीमुळे आर्थिक आपल्याला अडचणी आल्या, परंतु असं असताना सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी या नगर जिल्ह्यावर कधीच अन्याय होऊ दिला नाही। एवढ्या आर्थिक अडचणी असताना सुद्धा 2019-20 जवळजवळ 384 कोटी रुपयाचा DPDCचा निधी त्यांनी दिला, 2020-21 475 कोटी निधी दिला आणि 2021-22 510 कोटीचा निधी आपल्या या जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे। म्हणजे आपल्या लक्षात येईल दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्याला निधी मिळालेला आहे। या जिल्हा नियोजन मंडळामधून कोपरगावसाठी आमदार आशुतोष काळे यांच्या विनंतीवरून दरवर्षी आपण रस्त्यासाठी 4 कोटीचा निधी देतोय, नाविन्यपूर्ण योजनेसाठी यावर्षी फिजिकल फिटनेस सेंटर आपण त्यासाठी 2 कोटी रुपये दिले, दलित वस्ती पुलासाठी जवळजवळ 4 कोटीचा निधी जवळजवळ या 3 वर्षामध्ये आपण या कोपरगाव तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघासाठी दिलेला आहे। आणि म्हणून आता परवाच 10,000 किलोमीटर मुख्यमंत्री सडक योजनेचा दुसरा टप्पा घेण्याचं मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। मी आशुतोषजी काळे यांना सांगेन की आपल्या तालुक्यातील जी ग्रामीण रस्ते असतील त्या मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये निश्चितपणे चांगला निधी आम्ही देऊ। आणि तुमच्या मागे या जिल्ह्याचा पालकमंत्री हिमालयासारखं उभं राहील अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो। बंधू भगिनींनो,
हा सर्व निधी खर्च करत असताना आता सगळ्याच इमारती आम्ही बघितल्या किंवा सगळेच कार्यक्रम बघितले अतिशय चांगले आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न तुम्हा सर्व मंडळींनी इथे केलेला आहे आणि म्हणून ग्राम विकास विभागाची जबाबदारी माझ्याकडे आल्यानंतर दोन वर्ष या कोरोनाच्या संकट काळामध्ये सुद्धा आपण अतिशय चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न केला। आपल्याला माहिती आहे की दोन तीन आपल्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन तीन जयंत्या मनवतो। ग्राम विकास विभागाने असा निर्णय घेतला की 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक हे रायगड किल्ल्यावर झालं होतं। हा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करायचा आणि 6 जूनला सकाळी जवळजवळ 34,000 ग्रामपंचायती 530 पंचायत समिती आणि 34 जिल्हा परिषदेवर गुढी उभा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामस्मरण करण्याचा सुद्धा निर्णय आपण घेतला। मगाही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री सडक योजना 10,000 किलोमीटर 40,000 किलोमीटर आपण करणार आहोत, त्यापैकी 10,000 किलोमीटरचा टप्पा आपण सुरू केलेला आहे। आपल्याला स्मार्ट गाव योजनेचं नाव आपण बदलून कैलास जोशी आराराबा पाटील सुंदर गाव योजना केली आणि दुप्पट बक्षिसं करण्याचा निर्णय आपण घेतला। करोनाच्या या पुरस्कारामध्ये आणि कोरोनामुळे मृत्यू दुर्दैवाने पावलेल्या लोकांना 50 लाखाचं कवच देण्याचा निर्णय सुद्धा या शासनाने घेतलेला होता। आपण महाआवास योजना, आपल्याला माहिती आहे की अनेक योजना आहेत, इंदिरा आवास असेल, पंतप्रधान आवास योजना, रमाई शबरी, अनेक योजना मंजूर होऊन अनेक वर्ष या याद्या त्याची कधी फलनिष्पत्ती होत नव्हती। गरीब माणसाचं स्वतःचं छत असावं, जे हक्काचं असावं, अशा प्रकारचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आपण यशस्वी होत नव्हतो। म्हणजे गेले 2 वर्ष आम्ही महाआवास अभियान घेतलं, पहिल्या वर्षी 5 लाख घरं आणि दुसऱ्या वर्षी 5 लाख घरं वेळेत पूर्ण करणं, त्यांना निधी अर्पण करणं आणि मला वाटतं ही संपूर्ण यादी संपवण्यामध्ये आता ड वर्ग प्रतीक्षा यादीमध्ये आपण हात घातलेला आहे। या महाआवास अभियानामुळं या गरिबांना अतिशय चांगली घरं मिळण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। जे आपले आजी माजी सैनिक आपल्या राज्य देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत, ऊन वारा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे संरक्षण करत असताना त्यांना आपण संपूर्ण ग्रामपंचायतीच्या मालमत्तेच्या करातून त्यांना सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्या ग्रामपंचायतीमध्ये बांधकामाला गेल्या सरकारमध्ये परवानगी दिली जात होती, ती नगररचना EDDP कडे पाठवायला लागत होतं। आता 3,200 फुटापर्यंत घर जर बांधायचं असेल तर ग्रामपंचायत परवानगी देईल आणि त्या घरावर कुठूनही कर्ज काढायचं झालं तर नमुना 8 मध्ये त्याची नोंद केली तर त्याला बँकेकडनं कर्जसुद्धा उपलब्ध होईल, अशा प्रकारचा निर्णय आपण या निमित्ताने घेतलेला आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या अनुदानासाठी कर वसुलीची अट शिथिल करण्याचा आपण निर्णय घेतला। महिला स्वयंसहाय्यता गटाची यशस्वी वाटचाल करण्यासाठी भद्रकाली महालक्ष्मी बचत गट योजना आपण काढली आणि या सगळ्या महिलांना प्रचंड प्रमाणात त्यांनी एकत्रित यावं, स्वतःचा व्यवसाय स्वतः करावा आणि त्यांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न आपण करतो आहे आणि या सर्व कामामध्ये आपण सर्वांनी सहकार्य केलेलं आहे। या पुढच्या काळात या ग्राम विकासाचा निधी चांगल्या प्रकारे या कोपरगाव मतदारसंघामध्ये देऊन जी ग्रामसमृद्धीची महात्मा गांधींची जे स्वप्न होतं ते साकार करण्याचा प्रयत्न करू। या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी नेहमीच आशुतोष काळे यांना सहकार्य करत आलेलो आहे। या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांना असंच सहकार्य चांगल्या पद्धतीने राहील आणि हा मतदारसंघ एक चकाचक करून आपण सोडू असा विश्वास या निमित्ताने देतो। या सगळ्या कार्यक्रमांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, आपली सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।